पाटील यांच्या समर्थनार्थ वरंदा येथे साकळी उपोषण महाड तालुक्यात मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे काल मराठा समाजाचा महाड शहरात कॅन्डल मार्च काढून मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आले होते आज वरंद गावात सकाल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करून जाहीर समर्थन देण्यात आलंय जोपर्यंत मनोज जरंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे तोपर्यंत वरंद इथे साखळी उपोषण करणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज महाराष्ट्रामध्ये मनोज जरंगे पाटील यांचं आमरण उपोषण चाळीस पंचेचाळीस दिवस सुरू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वरण विभागातील वरण भारसगाव तळिए पडवी गावडी कुंभेश्वतर आंबेश्वतर कजबेशुतर पारमाची माझेरी या सर्व पंचकृषीतील गावातील जरंगे पाटलांना पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी साखळी उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे गेली सातत्याने मराठा समाजावर आत्ताच अमोल कार्यकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पालकवत्ताची भूमिका घेतलेली असूनसुद्धा आमचा हा मराठा समाज या ठिकाणी दुर्लक्षित राहिलेलं आहे किंवा त्याला आरक्षणापासून वंचित राहिलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या जे तरुण तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीमध्ये नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळत नाही शिक्षणामध्ये त्यांना त्यांना खूप अडचणी येत आहेत आणि असं असतानासुद्धा शासन आमच्या या मागणीचा दखल घेण्यात काय विलंब लावते याचे खरोखर आधी दुःखच वा असं वा, वाटतं वा, 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 वा एकीकडे -एक शासन म्हणतं की लोकशाही पद्धतीने आपण आपलं राज्य कर राज्य करतो आहे लोकशाही म्हणजे काय लोकांसाठी चालवलेलं राज्य असं आसा, असं आसा, सुद्धा जर शासन मराठ्यांच्या जो शा महाराष्ट्रामध्ये अतिशय चा, चांगल्या पद्धतीची शेतीचा व्यवसाय करतो अशा गरीब कुटुंबातील शेती शेतकऱ्यांना न्याय हक्काचं त्यांचं आरक्षण देत नाही हे खूप मोठं खेदाची गोष्ट आहे आणि म्हणूनच या भागातील वरंद पंचकृषीची भागातील सर्व लोकांनी असं ठरवलं की मनोज जरंगा पाट पाटील यांच्या पाठीमागा सर्वांनी उभं राहायचं ते जोपर्यंत उपोषण करतात तोपर्यंत साखळी उपोषण या पद्धतीने या ठिकाणी करायचं आणि काही दिवसांनी नंतर उपोषण त्यांनीच काय निर्णय झाल्यानंतर या भागातील सर्व तरुण मंडळी आम्ही मनोज जोरंगी पाटलांना भेटण्या करण्याकरता आम्ही या ठिकाणी त्यांच्या गावी पण जाणार आहोत आणि हा प्रश्न आम्ही त्यांच्यासाठी आम्ही मांडणार आहोत एकीकडं कोकणामध्ये कुणबी मराठा मराठा कोळी त्र्याण्णव कोळी अशा पद्धतीचे वाद निर्माण करून कुठंतरी ह्या आरक्षणा खीळ घालण्याचा था काही मंडळी करत आहे ते अतिशय दुःखद आहे या या ठिकाणी काही मराठा समाज अतिशय गरीब आहे कोकणातलासुद्धा मराठा समाज गरीब आमच्या या सुद्धा अनेक माणसं किंवा अनेक कुटुंब त्या मुंबई पुणे यासाठी सुरत अहमदाबाद या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत त्याला एकमेव कारण की त्यांचं शेतीवरचं उत्पन्न कमी झाल्यामुळं ती लोक स्थलांतरित झाल्यात आणि ह्या अशा सहभाग प्रकार असूनसुद्धा हा शहाण्णव कोणी ब्याण्णव कोणीचा वाद निर्माण करून कुठंतरी ह्या आरक्षणावर खेळ घालण्याचा प्रकार ह्या मान्यवर लोकांनी सुरू केलेला आहे आणि ते खरं तर निषेधार्थ आहे आणि म्हणून या ठिकाणी या भागाच्या सर्व तरुणांनी आमच्या अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी ठरवलं की या भागामध्ये आपण या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा म्हणून जनरंगी पाठिंबा द्यायचा त्याप्रमाणे आम्ही महाड तालुक्यामध्ये सुद्धा आमचे जे ज्येष्ठ लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणचं निवेदन दिलेलं आहे आणि आमचा संपूर्ण समाज आज या ठिकाणी या उपोषणाला बसलेला आहे आमचा संपूर्ण समाजाचा या जरंगे पाटला आमचा एक जाहीर पाठिंबा आहे या ठिकाणी व्यक्त करतो आणि एक मराठा लाख मराठा